क्राइम ब्रांच के यूनिट 4 की टीम ने अजनी क्षेत्र के ओमकार नगर परिसर में स्थित हुक्का पार्लर पर छापा मारकर कैफे के संचालक सहित 3 लोगों को गिरफ्तार किया है और 12 हुक्का पॉट सहित 62,000 का माल जब्त किया है। जानकारी के मुताबिक अजनी थाना क्षेत्र के ओमकार नगर स्थित ओल्ड हैबिट कैफे में चल रहे हुक्का पार्लर की जानकारी मिलने पर क्राइम ब्रांच के यूनिट 4 की टीम ने छापा मारा, जहां ग्राहक हुक्के का सेवन करते पाए गए। पुलिस ने कैफे से विभिन्न तंबाकू फ्लेवर के 12 हुक्का पॉट, शिलम सहित 28 हुक्का ट्यूब एवं सामग्री जब्त कर 62,938 रुपए का माल जब्त किया है। साथ ही ओल्ड हैबिट कैफे के संचालक नितिन दिनेश पाल के साथ ही आरोपी अभिजीत अरविंद भगत और इमरान अनवर खान को गिरफ्तार किया है। माल जब्त कर आरोपियों के खिलाफ अजनी थाने में कोटप्पा एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया गया है। आगे की जांच जारी है। क्राइम ब्रांच यूनिट 4 ने आम्हाला एक पेट्रोलिंग करत असताना PSI जायबाई व स्टाफला माहिती मिळाली की ओमकार नगर येथे पोलीस स्टेशन अजनीच्या हद्दीमध्ये ओल्ड हॅबिट कॅफे नावाचे एक आस्थापन आहे आणि ते दिनेश पॉल चालवत आहे आणि त्याच्यामध्ये नितीन पॉल चालवत आहे आणि त्याच्यामध्ये हुक्का आणि अशा सुगंधित तंबाखू तिथे प्यायला देतो आहे। अशा प्रकारची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार आम्ही 17 रात्री इथे चेक केले असता आम्हाला वस्तुस्थिती आढळून आली आणि त्याच्यामध्ये आम्ही 4 तयार हुक्क्याचे पॉट व इतर जे साहित्य आहे अशा एकंदरीत 69,938 रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला आणि त्याच्यामध्ये PS अजनी येथे कलम 4/21 तंबाखू उत्पादने व्यापार व जाहिरातीस प्रतिबंध या कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। याच्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आणि समोरचा जो तपास आहे तो PS अजनीच्या हँडवर करण्यात आलेला आहे। नाही तसं नाही, परंतु हा केव्हापासून करत होता हे सांगता येत नाही, परंतु जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तर लगेच आम्ही ती कारवाई केलेली आहे आणि इतरसुद्धा आमच्या हद्दीमध्ये जिथे जिथे आम्हाला अशा इलिगल ॲक्टिव्हिटीज दिसतील हुक्क्याच्या संदर्भात किंवा प्रतिबंधित गुटखा तंबाखू होतं त्याच्यावर आम्ही 100% ही कारवाई होईल आणि ती कारवाई करण्यात येईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।